जे नसे ललाठी ते करीत तलाठी असाच काहीसा प्रत्यय बीडच्या इंजे गावमधील शेतकरी पांडुरंग कराड यांच्याबाबत घडलाय शेतात प्रत्यक्ष नसलेल्या पण सात बारावर चुकून नोंद घेतल्यानं मनरेग योजनेमध्ये विहिरीची मंजुरी मिळाली आहे विहीर शेतात व्हावी म्हणून शासनाकडे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या शेतकऱ्यानं खेटा मारल्या कराडांनी आपल्या शेतात विहीर नसल्याचा अर्जही केला त्यावर तलाठ्यांनी पंचनामा करत विहीर नसल्याचं नमूदही केलं पण तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करूनही विहिरीचा बोजा तसाच आहे एकीकडे शेतात विहीर नाही आहे पण याचा सा बोजा सात बारावर असल्यानं या शेतकऱ्याला अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागतंय शेवटी नायब तहसीलदार साहेबांना रुपनर साहेबांना भेटलो परत एकदा रिक्वेस्ट केली त्यांना की सर अशी विहीर आहे विहीर नाही नसताना सुद्धा माझ्या सातबारावर विहीर लावली पण तरी बी त्यांनी नंतर त्यांना शेतामध्ये पाठवलं स्पॉट पंचनामा केला त्यांना पण विहीर आढळली नाही मग त्यांनी मंडल अधिकाऱ्यांना सांगितलं मंडल अधिकारी पण त्यांच्या हटवादीपणामुळे त्यांनी विहीर काही कमी करीना गेले ते सरळ म्हणत आहेत की माझ्या अधिकार कक्षेत येत नाही आहे मला हे काम जे आहे ते पुणे विभागीय लेवलला येतं म्हणजे असं पूर्ण पुण्याला जावं लागणं आणि हे करावं लागणं पण ते काही होत नाही आहे मग शेवटी नाहीला असतो मी कलेक्टर साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं की हे काम तलाठी आणि मंडल अधिकारींच्या कक्षेत येत आहे तरी पण त्यांनी म्हणजे मोजा काहीत हटवलाच नाही चोरपर्यंत विहिरीचा